ठाकरे सरकारनं अखेर शिवभोजन योजनेला सुरुवात केली आहे, मात्र योजनेसाठीच्या अटी शर्ती पाहता सर्वसामान्यांना या योजनेचा कितपत लाभ मिळणार हा प्रश्न आहे। शिवभोजनासाठी अटी शर्तींचा घोळ, योजना सर्वसामान्यांसाठी की चालकांसाठी, सरकारच्या योजनेवर प्रश्नचिन्ह। ठाकरे सरकारने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात 10 रुपयात थाळी या योजनेचा शासन निर्णय जारी केलाय। 3 महिन्यांसाठी सुमारे 6.80 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी करण्यात आली आहे। सध्या चालू स्थितीत असलेल्या कोणत्याही खानावळी, हॉटेल्स आणि स्वयंसेवी संस्थांना ही योजना सुरू करता येईल। आम्ही 1800 रुपये घेतो, 2 टाइम जेवण देतो, 5 पोळे असतात, वरण भात चपाती एक भाजी। एक डबा कितीला पडतो? 30 रुपयाला। इथले माणूस साहेब नाही म्हटलं तरी त्याला 5 पाहिजे, इतका हा 5 पोळे इतका इतका भात तरी पाहिजे, त्याचं वरण तरी पाहिजे, तेव्हा ते खेड्यातल्या माणसाचं पोट भरतं। या जेवणात 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण आणि मोठी वाटी भात मिळणार आहे। एवढं जेवण सध्या कोणत्याही सामान्य खानावळीत 25 ते 30 रुपयांना सहज उपलब्ध असताना सरकार मात्र त्यासाठी तब्बल 40 रुपयांचं अनुदान देणार आहे। त्यामुळे योजना भुकेल्यांसाठी आहे की योजना चालकांच्या अतिरिक्त कमाईसाठी, असा सवाल निर्माण झालाय। या थाळीमध्ये 10 रुपये फक्त त्या जो थाळी खाणार त्यांनी द्यायची आणि 40 रुपये सरकार देणार आहे, म्हणजे ते जेवण 50 रुपयाला देणार आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 2 पोळ्या देणार असं सांगितलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन न करता उगी दिलेला शब्द आम्ही पाळला, आम्ही करून दाखवलं, असा करण्याचा प्रयत्न शिवसेनेतर्फे केलेला आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे 12 कोटींच्या राज्यात दररोज केवळ 18,000 थाळ्यांचं वाटप करण्यात येणार आहे। सवलतीच्या दरात मिळणाऱ्या थाळ्यांची संख्या जिल्हानिहाय निश्चित करण्यात आली आहे। मुंबई शहर आणि उपनगरासाठी सर्वात जास्त 1950 थाळ्या देण्यात आल्या, तर सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीला सर्वात कमी म्हणजे दररोज 150 थाळ्या देण्यात आल्या। ही बाब लक्षात घेता अटी शर्थींमध्ये अडकलेलं हे शिवभोजन किती भुकेल्यांच्या मुखी लागणार हाच खरा प्रश्न आहे। माधव सावरगावे, साम TV, औरंगाबाद।